आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यानुसार शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत हे पाहणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं सक्सेस क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यानुसार शिक्षकांची रिक्त पदे त्याचा आढावा घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील तर पहा कोकणात शिक्षकांची पाच हजार पदे रिक्त रत्नागिरी जिल्ह्यात आठ हजार सॉरी आठशे अठ्ठेचाळीस तर सिंधुदुर्गात पाचशे शहात्तर पदे रिक्त शिक्षकांची रिक्त पदे तरी या ठिकाणी पहा जिल्हा दिला गेलेला आहे मराठी माध्यम व उर्दू माध्यम असे पदे या ठिकाणी दिलेली आहेत तर ठाणे जिल्ह्यामध्ये पाचशे एक्केचाळीस पदे रिक्त आहेत मराठी माध्यमासाठी व उर्दू माध्यमासाठी छत्तीस पदे रिक्त आहेत रायगडमध्ये एक हजार एक्कावन्न पदे मराठी माध्यमाची रिक्त आहेत व उर्दू माध्यमाची चौऱ्याऐंशी पदे रिक्त आहेत पालघरमध्ये एक हजार नऊशे सोळा पदे या ठिकाणी रिक्त आहेत पहा या ठिकाणी भरपूर संख्या आहे पालघरमध्ये तसंच पहा उर्दू माध्यमासाठी सत्तावन्न पदे या ठिकाणी रिक्त आहेत रत्नागिरीत पहा आठशे अठ्ठेचाळीस रिक्त मराठी माध्यमासाठी व उर्दूसाठी चौऱ्याऐंशी पदे या ठिकाणी रिक्त आहेत सिंधुदुर्गमध्ये पाचशे शहात्तर रिक्त मराठी माध्यम व उर्दू माध्यमासाठी सव्वीस पदे या ठिकाणी रिक्त आहेत चला तर पूर्ण बातमी काय आहे ते जाणून घेऊयात कोकणात पाच जिल्ह्यात मराठी माध्यमाच्या शिक्षकांची जवळपास पाच हजार पदे रिक्त असून सर्वाधिक एक हजार नऊशे सोळा ही पदे पालघर जिल्ह्यात रिक्त आहेत त्याच खालोखाल रायगड जिल्ह्यात एक हजार एक्कावन्न रत्नागिरी जिल्ह्यात आठशे अठ्ठेचाळीस ठाणे जिल्ह्यात पाचशे एक्केचाळीस तर सिंधुदुर्गात पाचशे शहात्तर पदे रिक्त आहेत शालेय शिक्षणात ही भीषण परिस्थिती असताना भी विविध ठिकाणी शिक्षकांना ई पाहणी करणे वाहतूक नियोजन करणे चहापान व्यवस्था आधी कामे करण्याचे आदेश देण्यात आला आहे त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी असा प्रश्न निर्माण झालेला आहे व मित्रांनो पहा कोकणात शिक्षकांसाठी इंग्रजी गणितासारख्या महत्वाच्या विषयांना शिक्षक नसल्याचे शिक्षण मंत्र्यांच्या विभागात शिक्षकांची पाठी कोरी राहण्याची भीती आहे तर पहा मागे देखील आपण न्यूज पाहिलीच होती की कोकणामध्ये भरपूर या ठिकाणी जागा देखील रिक्त आहेत शिक्षक काय करतायत तिथून बदला करून घेत आहेत कारण जॉईनिंग झालेली आहे आधीच भरपूर जणांची परंतु एक दोन वर्ष काम करतात व नंतर लगेच बदली करून घेत आहेत त्यामुळे कोकणात सध्या ही परिस्थिती आहे की इंग्रजी व गणितासारख्या विषयांना कोकणामध्ये शाळांमध्ये शिक्षकच उपलब्ध नाहीये त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे नव्या सरकारमध्ये शिक्षणमंत्री म्हणून शिंदे गटातील सावंतवाडीचे आमदार दीपक केसलकर यांच्याकडे जबाबदारी आहे मात्र त्यांच्या जिल्ह्यातही मराठी माध्यमांच्या शिक्षकांची पाचशे शहात्तर पदे रिक्त आहेत उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत ठाणे जिल्ह्यात छत्तीस रायगडमध्ये चौऱ्याऐंशी पालघर जिल्ह्यात सत्तावन्न तर रत्नागिरीमध्ये चौऱ्याऐंशी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सव्वीस उर्दू माध्यमांची शिक माध्यमांच्या शिक्षकांची पदेरिक्त आहेत तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने ही पदांचा आढावा थोडक्यात घेण्यात आलेला आहे परंतु सर्व पदे किती आहेत एकूण टोटल पदे किती पदांसाठी पवित्र पोर्टल आ, एका टप्प्यामध्ये भरती घेणार आहे का संपूर्ण पदे एकाच वेळी भरणार आहे या संदर्भात अपडेट व्हिडिओ तीस तारखेपर्यंत तुम्हाला मिळूनच जाईल तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व पहा हा एक आढावा घेण्यात आलेला आहे परंतु टोटल ज्या जागा निघतील त्या आपल्याला लवकरात लवकर कळतीलच याचिकांवर सुनावणी देखील लवकरच होईल व पवित्र पोर्टल देखील पुढच्या येत्या महिन्यामध्ये सुरूच होणार आहे त्यामुळे सर्वांनी डॉक्युमेंट वगैरे रेडी ठेवा तसेच पहा ज्यांचा स्कोअर या ठिकाणी कमी आलेला आहे त्यांना संस्थांमार्फत इंटरव्ह्यू देण्याच्या देखील उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत तर इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची या, या संदर्भात लवकरात लवकर व्हिडिओ चॅनलवरती येईलच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन प्रेस करा म्हणजेच संदर्भात व्हिडिओ आलेली माहिती तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद